अशा प्रकारची इमेज तुम्ही इंटरनेटवर खूप वेळा पाहिली असेल आणि तुमच्या मनात येत असेल की हा काय सेटअप असतो कारण ॲक्च्युअरमध्ये ड्रीप इरिगेशनसाठी असे एवढे मोठे फिल्टर फार कमी शेतकऱ्यांना ला लागतात पण अशी इमेज भरपूर वेळा आपण बघत असतो तर भरपूर शेतकऱ्यांच्या मनात हा विषय येत होता तर हे काय असतं तर बघा हे एक साधा आपलं जे सँड फिल्टर आहे ना तेच आहे वेगळं काहीच नाही आहे साधा सँड फिल्टर आहे फक्त कोणी शेतकरी की ज्याची खूप मोठी मोटर आहे म्हणजे नॉर्मल शेतकऱ्यांच्या मोटर कशा असतात तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी पंधरा एच पी इथपर्यंत कॉमन असतं पण समजा कोणी मोठा शेतकरी आहे तीस एच पीची मोटर लावली आहे हे चार पाच किलोमीटरवरनं कुठून पाणी आणलं आहे त्याचं दीड दोनशे एकरचं मोटर सेटअप आहे मग त्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की एवढ्या मोठ्या पाण्यासाठी एवढं मोठं फिल्टर त्यांना भेटत नाही कारण एवढं मोठं फिल्टर जर समजा बनवलं त्यांनी तर ते वापर करणं वगैरे पण शक्य नसतं तर त्यावेळेस आम्ही ठिबकवाल्या कंपन्या काय करतो की त्यांना अशी फिल्टर की बँक बनवून देतो याला आम्ही काय म्हणतो फिल्टरची बँक म्हणजे समजा तुमचं हे इनपुट मोटर करणं आलेलं पाणी तर याला आम्ही आधी ह्या पद्धतीने वेगवेगळे वे फिल्टर बसवू मग हे दोन असतील तीन असतील चार असतील पाच असतील दहा असतील हे सर्व डिपेंड असतं तुमच्या पाण्यावर की तुमचं पाणी किती आहे आणि मग यातनं जे पाणी फिल्टर होऊन पुढे स्वच्छ होऊन गेलं तर त्याला आम्ही परत सिंगल पाईपलाईनमध्ये कन्वर्ट करू तर एकच मोठं फिल्टर बनवायचं मग ते शेतात न्यायला अडचण क्रेन वगैरे भरपूर विषय आहे मोठी ट्रक तिथे जाणार नाही आज सर्वात त्रास वाचवण्यासाठी अशा प्रकारचे छोट्या छोट्या फिल्टरची बँक असते ते बघा हे सर्व सँड फिल्टर इथे वापरलेलं आहे प्रायमरी फिल्टर त्याच्यानंतर तिथून जे पाणी निघालंय ते सेकंडरी जे फिल्टर असेल एक तर हे स्क्रीन फिल्टर असेल किंवा डिस्क फिल्टर असेल आम्ही शक्यतो ह्या मॅन्युअल प्रकारचे फिल्टर सजेस्ट करत नाही आम्ही इथे सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर किंवा सेमी ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर सजेस्ट करतो तर ह्या पद्धतीची बँक असते मोठं क्षेत्र असतं त्याच शेतकऱ्यांनी फक्त याचा विचार करावा आणि असून असून मग शेतकरी दोनमध्ये त्यांचं काम होऊन जातं समजा तुमची पंधरा इच पीची मोटर आहे तरी दोन सँड फिल्टर जोडले तरी काम होऊन जातं दोनच्या जागी तीन जोडा काही अडचण नसते तर ह्या पद्धतीने हे काम करायचं असतं एक महत्त्वाचा विषय मला वाटत होता कारण वारंवार अशा प्रकारचे मोठमोठे मुट जे फिल्टर हे आपण बघत असतो आणि आपल्या मनात मग काहीतरी गैरसमज होतो म्हणून मी तुम्हाला इथे ही क्लिअर करून दिली गोष्ट